प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो आणि त्यामुळे तो कचरा देखील आपल्या शहरामध्ये पाळला जातो. अशामध्ये पालिकेकडून या ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली. आमच्या महापालिकेचा जो पर्यावरण विभाग आहे त्याच्या अंडर ते संपूर्ण प्लास्टिकच्या विषयी आम्ही कारवाई करतो आहोत. आज आम्हाला टीप मिळाली होती गोपनीय की आपलं जी मंडई आहे त्याच्या मागच्या बाजूला काही हे जे प्लास्टिक आहे जे ऑथोराईज नाही आहे, गव्हर्नमेंटनं जे 120 मायक्रॉनची आपल्याला मर्यादा दिलेली आहे त्याच्या खालचं हे प्लास्टिक आहे, त्याच्यापेक्षा कमी जाडीचं प्लास्टिक असल्यामुळे हे वापरण्यावर बंदी आहे. असे असतानासुद्धा आपले जे आता येणारे उत्सव आहेत आणि सण आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारच्या प्लास्टिकची विक्री किंवा ग्राहकांना अशा प्रकारचा माल ह्या प्रकारच्या प्लास्टिकमधून दिला जातो. ही जशी आम्हाला बातमी कळली तशी आमच्या पर्यावरण विभागाने तत्काळ कारवाई केली. 10,000 रुपये पेनल्टी आम्ही मारलेली आहे आणि ती पेनल्टीसुद्धा वसूल झालेली आहे. आणि आपण इथे बघतात जवळपास 1/2 टन माल आमच्या पर्यावरण विभागाने चालू हा पकडलेला आहे. ही कारवाई यापुढे देखील चालू राहील. आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिलेला आहे सर्वांना की आपल्याला पर्यावरणपूरक उत्सव साजरे करायचे आहेत. आपल्या शहरामध्ये पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी हा जो बंदी असलेला प्लास्टिकचा भाग आहे हा कुणीही वापरू नये अशी मी सर्वांना इथे आवाहन करतोय. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नागरिक त्याचप्रमाणे व्यापारी आणि त्याचप्रमाणे विक्रेते या सर्वांना मी आवाहन करतोय की बंदी असलेले प्लास्टिक वापरू नका, त्याच्याऐवजी आपण कापडी पिशव्यांचा वापर करू. पर्यावरणपूरक जे आहे पर्यावरणाला अनुकूल आहे असे जे साहित्य आहे या साहित्याचा वापर करू. कृपा करून याची सर्वांनी नोंद घ्यावी. थर्मोकोल आणि हे बंदी असलेलं प्लास्टिक ह्याचा वापर आपण सर्वांनी टाळला पाहिजे. ही आमची ही सुरुवात आहे कारवाईची. ह्याच्यापेक्षाही जास्त कारवाई यापुढे चालू राहील. येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा माल भिवंडी शहरात जर उतरला असेल तर त्या गोडाऊनची पाहणी करून आमचं जे पथक आहे आपण इथे बघतात हे सगळे पथकातील अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही टिप्स घ्या मार्केटमधून आणि त्या टिप्सच्या आधारे तत्काळ कारवाई करा. हो, थर्माकोलचा वापरसुद्धा बंदी घातलेली आहे शासनाने, त्याच्यामुळे त्याचासुद्धा वापर करता येत नाही. त्यामुळे ह्याचासुद्धा कुणीही आपल्या सजावटीकरता वापर करू नये ही आमची सर्वांना नम्र विनंती असेल. त्याच्याऐवजी आपण फुलांची सजावट करू शकता जे बायोडिग्रेडेबल आहे. आपल्याला एक माहिती म्हणून सांगतो की मागच्या वर्षी जो गणेशोत्सव आपण साजरा केला त्यावेळी जे आपण निर्माल्य घेतलं होतं त्या निर्माल्याचा आपण खत म्हणून वापर केला आहे आणि महापालिकेच्या बागेमध्ये आपण त्याचा वापर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरसुद्धा बंदी आहे. शाडूच्या मूर्त्या वापरा असं आपल्या शासनानं सर्वांना आवाहन केलेलं आहे, त्याचं पण सर्वांनी दखल घ्यावी. तरीसुद्धा काही लोकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरल्या होत्या तर त्या आम्ही BNN कॉलेजचे काकवीपुरे सरांच्या मदतीने एक सोल्युशन तयार केलं. त्या सोल्युशनमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विरघळून जे पाणी तयार झालं ते पाणी पर्यावरणाला हानिकारक नव्हतं आणि जो गाळ जो उरला होता काठ्या जो उरला होता तो काठ्या आम्ही फिलर म्हणून आमच्या बागेमध्ये वापर केलेला आहे हे आपण स्वतःहून बघू शकताय. या प्रकारे आम्ही महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात चांगली कारवाई करत आहोत. धन्यवाद.